एका एक गाणी नेत्रदीपक प्रकाश योजना आणि तरुणाईचा प्रचंड उत्साह अशा वातावरणात शुक्रवारची सायंकाळ संगीत प्रेमींसाठी अविस्मरणीय ठरली हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार विशाल शेखर यांनी सुमारे पावणे दोन तास रसिकांना खेळवून ठेवलं रेडिओ सिटी आयोजित विशाल शेखर लाईव्ह इन कॉन्सर्ट कार्यक्रम म्हणजे कोल्हापूरच्या कला विश्वाला एक वेगळ्या उंचीवर नेणारा ठरला विशाल शेखर या जोडीनं बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक, एक सुपरहिट गाणी दिली आहेत शिवाय इंडियन आयडॉलच्या माध्यमातून ही जोडी देशभरातील घराघरात पोहोचली आहे त्यांच्या कार्यक्रमाचं शुक्रवारी सायंकाळी कोल्हापुरात आयोजन करण्यात आलं होतं रेडिओ सिटी हे कार्यक्रमाचे आयोजक होते हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात संगीत दिग्दर्शक जोडी असलेल्या विशाल शेखरच्या कार्यक्रमासाठी सायंकाळी सहा वाजल्यापासूनच शिवाजी स्टेडियमवर गर्दी होऊ लागली भव्य व्यासपीठ नेत्रदीपक प्रकाश योजना अत्याधुनिक ध्वनी यंत्रणा यामुळे स्टेडियमवर आलेले प्रेक्षक भारावून जात होते प्रारंभी विशाल शेखर यांच्या कार्यक्रमाची चित्रफित दाखवण्यात आली आठच्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात झाली सुरुवातीला रेडिओ सिटीच्या आरजेंनी उपस्थितांचं स्वागत करून प्रेक्षकांमध्ये चैतन्य आणलं त्यानंतर विशाल शेखर या जोडीचं व्यासपीठावर आगमन झालं आणि सुमारे पावणे दोन तास त्यांनी एकापेक्षा एक, एक बहारदार गाणी सादर केली त्यांच्या गाण्यावर तरुणाई अक्षरशः फिदा झाली होती या जोडीनं प्रेक्षकांना कधी नाचायला लावलं तर कधी तरल सुरांमध्ये तल्लीन केलं मुळातच विशाल शेखर यांची अनेक गाणी अत्यंत श्रवणी आणि सुपरहिट आहेत शुक्रवारी इथं त्यांनी निवडक गाणी सादर करून कोल्हापूरच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केला या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश सुबेदार महापालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी आमदार चंद्रदीप नरके भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक पृथ्वीराज महाडिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते